मी फेरोज बनियाल, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्त लोहा शहराच्या शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीचा उद्देश म्हणजेच प्रभू श्री विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम व जयंती मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्याचा होता। या बैठकीमध्ये श्री विश्वकर्मा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीधर पोद्दार यांची सर्वांमते निवड करण्यात आली, तर जयंती मंडळाच्या उपाध्यक्षपदी केशव पांचाळ फरकंडेकर, सचिवपदी योगेश पांचाळ बनवसकर, सहसचिवपदी संतोष पांचाळ सुनेगावकर व कोषाध्यक्ष देवानंद पांचाळ यांची सर्वांमते निवड करण्यात आली। प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त 17 फेब्रुवारी रोज रविवारी साजरी करण्यात येणार आहे। तरी या जयंतीमध्ये सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वकर्मा जयंती मंडळाकडून करण्यात आले आहे। या बैठकीत रमेशराव पांचाळ, राजाराम पांचाळ, विठ्ठल पांचाळ सर, वैजनाथ पांचाळ रायवाडीकर, दिलीप पांचाळ, गिरीश गुंजकर, भगवान महामुने, श्याम केतकर, सुधीर आंबेकर, विजय पांचाळ, वीरेंद्र पांचाळ, माधव पांचाळ, आत्माराम महाराज, स्वप्नील पांचाळ, बाळू पांचाळ मंगरूकर, गंगाधर पांचाळ, बालाजी पांचाळ आदी समाज बांधव या बैठकीमध्ये उपस्थित होते। बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये आपल्यासोबत आहेत पुलिस पाटील वैजनाथजी पांचाळ सर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, मला सांगा तुम्ही ही बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये काय काय आपल्या कार्यक्रमाचे नियोजन केले तुम्ही आणि कशा कशी अध्यक्षपदी कोण कोण निवड झाली हे आम्हाला सांगा आणि जयंती कधी आहे हे सांगा। आज दिनांक 17/1/2018 रोजी शासकीय विश्रामगृह लोहा येथे विश्वकर्मा समाजाची बैठक बोलवण्यात आली। या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि एकमताने अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि कार्यकारिणीची एकमताने निवड झाली। आणि या बैठकीसाठी आपण दरवर्षी आगळा वेगळा कार्यक्रम घेत असतो आणि यावर्षी आम्ही वेगळा कार्यक्रम घेण्याचं आमचा मानस आहे। आणि यावर्षी आमच्या विश्वकर्मा बांधवाच्या वतीनं या विश्वकर्मा जयंतीमध्ये दिनांक 17/2/2019 रोजी आमच्या समाजातील काही बांधव आहेत, होतकरू बांधव, गरीब बांधव आहेत, त्यांचं लग्न लावून देण्याचं या जयंतीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे। सर, अध्यक्षपदी निवड कोणाची झाली, अध्यक्ष उपाध्यक्ष? अध्यक्ष म्हणून श्रीधर पोद्दार यांची निवड करण्यात आलेली आहे, उपाध्यक्ष म्हणून केशव पांचाळ यांची निवड करण्यात आलेली आहे, सचिव म्हणून योगेश पांचाळ यांची निवड करण्यात आलेली आहे आणि सह कोषाध्यक्ष म्हणून देवानंद पांचाळ यांची निवड करण्यात आलेली आहे। मी श्रीधर पोद्दार, प्रभू श्री विश्वकर्मा यांची जयंती येत्या 17 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे, त्यानिमित्त सर्व समाज बांधवांनी माझी अध्यक्षपदी निवड केली आहे, त्यानिमित्त सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो व जयंती साजरी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही मी विनंती करतो आणि कार्यक्रम अधिक अधिक यशस्वी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन। जय विश्वकर्मा। आपल्या परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या परिसरातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरची बातमी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये मिळवा। पाहत रहा जनतेचे मत।